महाफास्ट 24 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या. इराकची राजधानी बगदाद मध्ये इंस्टाग्राम वर स्टार असलेल्या मॉडेलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी बगदाद येथील मध्य भागात घडली. फेसबुकची तब्बल 5 कोटी अकाउंट हॅक झाली आहेत. हॅक झालेल्या अकाउंट मध्ये भारतीय अकाउंटचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर हिच्याकडे 6व्या आयसीसी T20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलंय. ही स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान वेस्ट इंडिज इथे होणार. शरद पवारांच्या मराठीतील मुलाखतीचा भाग ऐकून तारिक अनवर यांनी राजीनामा दिला हे मनापासून दुःख वाटते. तारिक भाई इस बार आपने दिल तोड़ दिया अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटामधील श्रद्धाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गुरुवारपासून राजा चरणी दान झालेल्या दागिन्यांच्या लिलावाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी लिलावातून 1.4 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मंडळानं दिली. कांदिवलीतील एका शाळेत ज्युनियर केजीत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या चिमुकलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेस अटक केली. ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित तुळशीदास बोरकर यांचं निधन झालंय. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्य शासनातर्फे पंडित बोरकर यांना 2016 पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गतिशीलता येण्यासाठी 2 ऑक्टोबर पासून प्रत्येक ग्रामपंचायतील बायोमेट्रिक हजेरी बसविण्याची सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली. मुंबई येथून गणपतीपुळे इथं फिरण्यासाठी आलेला एक तरुण शुक्रवारी दुपारी 3 गणपतीपुळ्यात पोहण्यासाठी गेला. समुद्राच्या लाटांबरोबर तो तरुण गटांगळ्या खात असताना जीवरक्षकांनी त्याला वाचवलं. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या राजेश पाटील यांचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. युनेस्कोनं जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानं देशी विदेशी पर्यटकांची पावलं काच पठाराकडे वळली आहेत. यावर्षी पर्जन्यमानाबरोबरच पावसाची चांगली उघडीपही मिळाल्यानं पठारावरील राना फुलांना बहर आलाय. आधार अभावी कुणीही शासकीय योजनांपासून वंचित राहू नये असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्याला 24 उलटत नाही तोच आधार लिंक नसल्यानं धान्य मिळाले नाही म्हणून बुलढाणा जिल्ह्यात 65 वर्षीय वृद्धाचा अन्न अभावी भूक बळी गेल्याची घटना उघडकीस आली. अभिनेते नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तानं अलीकडेच केला होता. या प्रकरणी तनुश्रीला पाठिंबा देण्यासाठी आता दिल्लीच्या राज्य महिला आयोगानं पुढाकार घेतलाय. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केलाय. महिलेच्या या आरोपामुळे रोनाल्डो एका 9व्या वादाच्या भोवऱ्यात अडकला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी महेंद्रसिंग धोनीला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिलाय. मात्र धोनीनं भारतीय संघाची कमान सांभाळल्यापासून कधीच स्थानिक क्रिकेट खेळलेलं नाही. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत तिच्या हेअर ड्रेसरला एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी अटक केली आहे. ब्रॅडर अल्स्टर डिगी असं या हेअर ड्रेसरचं नाव असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या आगामी आणि बहुचर्चित ठग्स ऑफ हिंदुस्तानचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एक नवा रेकॉर्ड या ट्रेलरनं बनवला असून आतापर्यंत 27 मिलियन लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आहे. डिजिटल विश्वात अनुष्का नंबर 1 अभिनेत्री ठरली आहे. स्कोअर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार श्रद्धा कपूरला मागे टाकत अनुष्काने नंबर 1 चे स्थान पटकावलंय. देशातल्या भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना नवं संशोधन उपलब्ध करून देण्यासाठी राहुरीमध्ये नवं सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली आहे.
देशाच्या धान्य वितरण प्रणालीत यापुढे ज्वारी बाजरी सारख्या धान्याचा समावेश करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून सुरू होणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. मुंबईत 10 ग्राम सोन्याचा आजचा दर 30,327 रुपये, तर कोल्हापुरात 10 ग्राम सोन्याचा आजचा दर 30,302 रुपये. मुंबईत 1 किलो चांदीचा आजचा दर 40,150 रुपये, तर कोल्हापुरात चांदीचा आजचा दर 41,200 रुपये. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 90.75 रुपये प्रतिलिटर. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रतिलिटर 18 पैशांची वाढ. मुंबईतील आजचा डिझेलचा दर 79.23 रुपये प्रतिलिटर. कालच्या तुलनेत डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर 22 पैशांची वाढ. महाफास्ट 24 मध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट साठी पाहत रहा महा न्यूज लाइव्ह.